नमस्कार, मी तुषार जोशी. ई स्टडी मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत सामान्य विज्ञान विषयामधील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे महत्त्वाचे प्रश्न. हा 7वा भाग आहे. याच्या अगोदर असे 6 भाग मी अपलोड केलेले आहेत, आपण ते बघून स्टडी करू शकता. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणते गतिज ऊर्जेचे उदाहरण आहे? पर्याय आहेत सायकल, रेल्वे, जहाज आणि वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 2, ध्वनीचे प्रसारण डॅशमधून होत नाही. पर्याय आहेत स्थायू, द्रव, वायू आणि निर्वात प्रदेश. योग्य उत्तर आहे निर्वात प्रदेश. निर्वात पोकळीमधून ध्वनीचे प्रसारण होत नाही. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने विद्युत दीपाचा शोध लावला? तर याचं योग्य उत्तर आहे एडिसन. एडिसन याने विद्युत दीपाचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 4, वृक्षाच्या खोडावर फुटणाऱ्या पानास डॅश असे म्हणतात. याचं योग्य उत्तर आहे पेरे. प्रश्न क्रमांक 5, डॅश या खाद्यपिकात प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते. याचे उत्तर आहे सोयाबीन. सोयाबीनमध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते. प्रश्न क्रमांक 6, बी जीवनसत्वाचे एकूण किती प्रकार आहेत? याचे योग्य उत्तर आहे 12. बी जीवनसत्वाचे एकूण 12 प्रकार पडतात. प्रश्न क्रमांक 7, वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले तर तिचे त्वरण किती होते? तर याचं योग्य उत्तर आहे दुप्पट होते. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये गोंधळायला होते दुप्पट होते की चौपट होते, पण राईट आन्सर दुप्पट होते आहे. प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? ऑप्शन आहेत ग्राफाइड, पारा, हेलियम आणि क्लोरीन. तर याचं योग्य उत्तर आहे पारा. पारा हा एक धातू आहे जो द्रवरूपात आढळतो सामान्य तापमानास. प्रश्न क्रमांक 9, वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती आहे? योग्य उत्तर आहे 21%. वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण 21% आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10, मानवी चेहऱ्यात हाडांची संख्या किती असते? याचं योग्य उत्तर आहे 14. मानवी चेहऱ्यात हाडांची संख्या 14 असते. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो? पर्याय आहेत प्लेग, कॅन्सर, मलेरिया, मधुमेह. आन्सर आहे मलेरिया. प्रश्न क्रमांक 12, मानवी शरीरात डॅश मणके असतात. तर याचं योग्य उत्तर आहे 33. मानवी शरीरात 33 मणके असतात. प्रश्न 13, 1998 साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्फोट चाचण्या घेतल्या? याचं योग्य उत्तर आहे पोखरण. पोखरणमध्ये अणुस्फोट चाचण्या घेतल्या गेल्या 1998 साली. प्रश्न क्रमांक 14, न्यूटनचा दुसरा नियम डॅशचे मापन देतो. योग्य उत्तर आहे संवेग. न्यूटनचा दुसरा नियम संवेगाचे मापन देतो. प्रश्न क्रमांक 15, मेट्रोलॉजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न. मेट्रोलॉजी ही संज्ञा हवामानाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 16, मानवी रक्ताचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या सुमारे डॅश एवढे असते. त्याचं योग्य उत्तर आहे 8%. मानवी शरीराचे एकूण वजन शरीराच्या वजनाच्या 8% असते. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम 1863 साली जीवाणूंचा शोध लावला? त्याचं योग्य उत्तर आहे अँटनी लिव्हेनहॉक. प्रश्न क्रमांक 18, रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता? आन्सर आहे इन्सुलिन. इन्सुलिन रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवतो.
मनुष्य प्राण्यात गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? योग्य उत्तर आहे 23. 23 जोड्या असतात व 46 टोटल गुणसूत्रे असतात. प्रश्न क्रमांक 20. मनुष्यास डॅश डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येऊ शकते. आंसर आहे 100 डेसिबल्सच्या आवाजामुळे बहिरत्व येऊ शकते. हाडातील कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते? याचे योग्य उत्तर आहे 60%. हाडातील कॅल्शियम फॉस्फेटचे प्रमाण 60% असते. प्रश्न क्रमांक 22. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? याचं योग्य उत्तर आहे 91%. लक्षात ठेवा, रक्तातील पाण्याचे प्रमाण 91% आहे. प्रश्न क्रमांक 23. मानवी मनगटात असणारी हाडांची संख्या किती? मानवी मनगटात 8 संख्या असते हाडांची. प्रश्न क्रमांक 24. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते? याचं योग्य उत्तर आहे लहान मेंदू. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू करतो. रक्तातील पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे? आताच झालेला प्रश्न आहे, सोपा आहे, 91%. प्रश्न क्रमांक 26. मानवी शरीरात एकूण मणक्यांची संख्या किती? योग्य उत्तर आहे 33. प्रश्न क्रमांक 27. मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? त्याचं योग्य उत्तर आहे न्यूरॉलॉजी. जीवनसत्व क कोणत्या फळात सर्वाधिक आढळते? याचं योग्य उत्तर आहे आवळा. प्रश्न क्रमांक 19. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? याचं योग्य उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 30. बटाटा हे डॅश आहे. योग्य उत्तर आहे खोड. बटाटा हे खोड आहे. कोणत्या जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे मुलांमध्ये मळमळ, उलट्या, उच्च रक्तदाब, रक्तक्षय अशी लक्षणे आढळतात? याचं उत्तर आहे जीवनसत्व ड. डी जीवनसत्वाच्या आधिक्यामुळे मुलांमध्ये मळमळ, उलट्या व उच्च रक्तदाब अशी लक्षणे आढळतात. प्रश्न क्रमांक 32. वटवाघूळ उडत असताना डॅश ध्वनी निर्माण करतात. योग्य उत्तर आहे उच्च वारंवारतेचा, हाय फ्रिक्वेन्सी निर्माण करतो. युनिव्हर्सल डोनर म्हणजे डॅश रक्तदाता होय. त्याचं उत्तर आहे ओ. युनिव्हर्सल डोनर ओ गटाला बोलतात. ओ हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणतात, सार्वत्रिक दाता. प्रश्न क्रमांक 34. अमोनिया वायू सर्वप्रथम कोणी तयार केला? याचं योग्य उत्तर आहे डेव्हिस. अमोनिया वायू हा डेव्हिस या शास्त्रज्ञाने तयार केला. एखाद्या झाडाचे आयुष्य हे डॅश वरून ठरवतात. योग्य उत्तर आहे खोडावरील वर्तुळ. प्रश्न क्रमांक 36. काकडी टरबूज या पदार्थात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते? 95% असते. योग्य उत्तर आहे 95%. कोणता अवयव मादी बेडकात आढळून येत नाही? ऑप्शन आहेत स्वरकोश, हृदय, लिंग, वरील सर्व. त्याचं योग्य उत्तर आहे स्वरकोश. स्वरकोश हा फक्त नर बेडकात आढळून येतो. प्रश्न क्रमांक 38. शेवटचा प्रश्न. अमीबा आपले अन्न डॅशच्या साह्याने ग्रहण करतो. त्याचं योग्य उत्तर आहे छद्मपाद. अमीबा आपले अन्न छद्मपादाच्या साह्याने ग्रहण करतो. अशा प्रकारे 7व्या भागातील प्रश्न संपलेले आहेत. माझ्याकडे आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते आपण पुढील भागामध्ये पाहू. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल ई स्टडी मराठीला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.